नमस्कार. आज आपल्या टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये थेट IPS अब्दुल रहमान साहेब हे आलेले आहेत. नक्की येण्याचं कारण हे की सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात मुस्लिम समाजाला राजकारणामध्ये कमी लेखलं जात आहे असा काही मुद्दा सध्या उद्भवला आहे. त्यातच त्यांचं या ठिकाणी येण्याचं एक महत्वाचा उद्देश बनलाय. अब्दुल रहमान साहेब यांची ओळख म्हणजे यांनी 2019 साली CANRC याच्या विरोधात यांनी राजीनामा दिला होता. मात्र महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने त्यांचा राजीनामा देखील आज तागायत मंजूर केलेला नाही आणि ते सध्या मुस्लिम समाजासाठी व पिछड्या वर्गासाठी व इतर सर्व समाजासाठी ते प्रामुख्याने सतत एक धावपळ करत असतात, कारण की त्यांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी मुस्लिम समाजाबद्दल व इतर समाजाबद्दल खूप महत्वाकांक्षी असे दिसून येते. जाणून घेऊया आज त्यांचं. आपण या ठिकाणी स्वागत करतो. अब्दुल रहमान साहेब, मी आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर, आता काही दिवसांपूर्वी आपण जे पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात एक मुवमेंट चालू करताय की मुस्लिम समाजाला ज्या सीट मिळाल्या पाहिजे होत्या ते कमी मिळत आहेत, नक्की सर त्याबद्दल आपण काय सांग? हे बघा, राजकारणामध्ये मुस्लिमांची जो टक्केवारी आहे तो त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. राष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही पाहिले तर मुस्लिम जे आहे त्यांची लोकसंख्या 14.2% आहे आणि त्या टक्केवारीनुसार संसदेमध्ये त्यांची संख्या 78 व्हायला पाहिजे आहे. परंतु आज लोकसंख्या संसदेमध्ये फक्त 24 मुस्लिम्स आहेत. याचा अर्थ आहे की 54 खासदार मुस्लिमांचे कमी आहेत आणि त्यांचा जो परसेंटेज आहे तो 30% आहे आणि 70% डेप्रिवेशन आहे. याचा अर्थ आहे की जर तुमचा हक्क 100 रुपये आहे तर तुम्हाला फक्त 30 रुपये देण्यात येत आहे आणि 70 रुपये तुमच्यापासून डिस्काउंट घेण्यात येत आहे. बरोबर आहे. हे एक झालं मुस्लिमांच्या. दुसरी गोष्ट आहे की भारतामध्ये जवळजवळ 52% ओबीसी आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिंदू ओबीसी आहेत, काही मुस्लिम्स ओबीसी आहेत. त्यांची टक्केवारी 52% आहे. परंतु राजकारणामध्ये त्यांची जर हिस्सेदारी पाहिली तर जवळजवळ 20-25% आहे. तर त्यांची 30% सीट्स आणि मुस्लिमांचे जवळजवळ 10% सीट्स, म्हणजे मुस्लिम जे आहेत 14.2% आहेत आणि संसदेमध्ये फक्त 4% आहेत, म्हणजे त्यांचे 10% आणि जे हिंदू ओबीसी जे आहेत त्यांचे जवळजवळ 30%. हे 40% सीट्स कोण घेत आहे? कोणी ना कोणी दुसरे समाज घेत आहेत. याच्याबद्दल लोकांच्या मध्ये जनजागृती यायला पाहिजे आणि विशेष करून मुस्लिमांची जर टक्केवारी जर तुम्ही पाहिली तर 1952 पासून तर आजपर्यंत जवळजवळ 18 लोकसभेचे निवडणूक झालेले आहेत आणि त्या निवडणुकीची जर तुम्ही टक्केवारी पाहता तर कोणत्याही लोकसभेमध्ये त्यांची टक्केवारी त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत तो प्रॉपर राहिलेला नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक विधानसभेमध्ये, म्हणजे जवळजवळ 29 स्टेट्स आहेत आणि 2 युनियन, हा युनियन टेरिटरी ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्यामध्ये मुस्लिमांची जो टक्केवारी आहे तो फार कमी आहे. तर मी पुस्तक लिहिलेलं आहे ऍबसेंट इन पॉलिटिक्स अँड पॉवर, पॉलिटिकल एक्सक्लुजन ऑफ इंडियन मुस्लिम्स. तर त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने पाहिलेलं आहे की याच्या मागे कारण काय आहे. कारण पहिला जो कारण आहे की जे पक्ष मुस्लिमांचे मते घेतात ते त्यांना प्रॉपर संख्येनुसार उमेदवारी देत नाही, नंबर 1. नंबर 2, हे मुस्लिम किंवा ओबीसी राजकारणामध्ये प्रॉपर प्रतिनिधित्व त्यांच्या नाही तर त्याबद्दल संसदेमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा इलेक्शन कमिशनमध्ये किंवा जे आपले जे जाणकार आहेत ते स्कॉलर्स आहेत त्या ठिकाणी कुठेही चर्चा होत नाही. दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे
की जे मुस्लिम समाज असो किंवा ओबीसी समाज असो त्यांच्यामध्ये लिडरशिपची कमी आहे, कमतरता आहे, त्यांच्यामध्ये पॉलिटिकल अवेअरनेस नाही, लिडरशिप नाही, हे एक गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की आम्हाला 25 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण जो संविधान आहे तो आपण एक्सेप्ट केले होते पार्लमेंटमध्ये, बरोबर आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आपण एक्सेप्ट केले होते. त्याच्या एक दिवस आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये भाषणे दिली होती आणि त्या भाषणामध्ये त्यांनी 3 वॉर्निंग दिली होती, 3 चेतावण्या त्यांनी दिल्या होत्या. तर 3 बद्दल मी काही बोलत नाही. एक जो चेतावणी होता की आम्हाला मेकॅनिकल डेमोक्रेसी नाही तर आम्हाला सामाजिक डेमोक्रेसी पाहिजे, बरोबर आहे, आम्हाला असं डेमोक्रेसी नाही पाहिजे, असं लोकतंत्र नाही पाहिजे की प्रत्येक 5 वर्षावर निवडणूक व्हायला पाहिजे आणि सरकार बनला पाहिजे आणि त्याच्यानंतर सरकार गेलं पाहिजे पुन्हा निवडणूक व्हायला पाहिजे, तसं नाही. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सोशल डेमोक्रेसी म्हणजे समाजाचे प्रत्येक घटकाचे प्रॉपर प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिसला पाहिजे. तर आज मुस्लिमांची संख्या जर तुम्ही पाहिली किंवा ओबीसी संख्या जर तुम्ही पाहिली तर संसदेमध्ये सामाजिक जो लोकतंत्र आहे कुठेही तो दिसत नाही. सर, आपण एक सांगितलं की युवक राजकारणात कमी येत आहेत आणि माझं असं मत आहे की मी जे आम्ही जे पाहतोय की त्यामध्ये युवक सातत्याने पुढे येत असल्याचं चित्र दिसतंय. युवकांची धावपळ देखील सुरू आहे की आम्हाला ही त्यामध्ये समाविष्ट करा. मी स्वतः एक युवक आहे आणि मी पाहतोय की आमच्या काही युवकांना एक उत्साह आहे राजकारणात येण्याचा. मात्र जे वरिष्ठ आहेत जे फार वर्षापासून राजकारणात आहेत ते त्यांना दाबण्याचा प्रकार करतायत. नक्की त्यावरती आपलं काय हे विचार? आपण त्या आपण जे पुस्तक लिहिलं आहे इथं स्टॉप कर गेलो. आपण जे सर ह्या पुस्तक लिहिलंय या पुस्तक मध्ये आपण ह्या युवकांबद्दल काय आपण हे मत व्यक्त केलंय सर? हे बघा, मी पुस्तकात लिहिले आहे की जे युथ जे आहेत ते कोणत्याही समाजाचे असतील, हिंदू समाजाचे असतील किंवा मुस्लिम समाजाचे असतील किंवा दलित असो किंवा ओबीसी असो, हे सर्व समाजातील जे युथ आहेत, युवक जे आहेत, ते राजकारणामध्ये येण्याचे इच्छुक आहेत. ते पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास तयार आहेत, ते जे कॉर्पोरेशनच्या ऑफिसला जाण्यास तयार आहेत, तहसीलमध्ये जाण्यास तयार आहेत, इतर डिपार्टमेंटमध्ये फिरून लोकांचं काम करण्यासाठी धावपळ करण्यासाठी ते तयार आहेत. त्यांची इच्छा आहे की राजकारणामध्ये येऊन त्यांनी समाजाची त्यांनी सेवा केली पाहिजे. परंतु जे मोठे जे लोक आहेत ते त्यांना आस्थान देत नाही. माझं म्हणणं आहे की तो आस्थान दिली गेली पाहिजे. कारण की जे युथ जे आहेत त्यांच्याकडे नवीन एनर्जी आहे, नवीन थॉट्स आहेत, बरोबर, लोकांच्या जो दिशा किंवा दशा बदलण्यासाठी जे आमचे जे युथ आहेत त्यांच्याकडे नवीन थॉट्स आहेत, बरोबर, त्यांच्याकडे शिदोरी दिली पाहिजे, त्यांना स्थान दिली गेली पाहिजे. सर, आता काही दिवसांपूर्वीच एमपी इलेक्शन आपण ज्याला म्हणतो लोकसभेचे इलेक्शन ते पार पडले आणि महाविकास आघाडीतर्फे जवळपास महाराष्ट्रात एकही मुस्लिम सीट देण्यात आलेली नाही मुस्लिम समाजाला, त्याबद्दल आपण सर काय सांगाल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.25 कोटी मुस्लिम राहतात आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 48 पैकी त्यांना 5 तिकीट मिळाली पाहिजे. हे बघा, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12% मुस्लिम राहतात आणि त्यांची संख्या जर पाहिली तर 1.25 कोटी मुस्लिम महाराष्ट्रात आहेत आणि तो संख्येच्या दृष्टीने त्यांना 5 तिकीटे मिळाली पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की जे पक्ष मुस्लिमांचे मते घेतात प्रामुख्याने काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा शिवसेना, हे तिन्ही पक्ष मिळून एकही तिकीट मुस्लिमांना तिकीट आहे. हा मुस्लिमांचा असम्मान आहे. म्हणजे ते
व्होटिंगसाठी वापरतायत परंतु राजकारणामध्ये त्यांची हिस्सेदारी नाही पाहिजे असं चित्र दिसतो. की मुस्लिमांनी फक्त जे हे जे एस्टॅब्लिश्ड सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहेत त्यांना फक्त व्होट करावे परंतु राजकारणामध्ये त्यांची हिस्सेदारी मागू नये असं चित्र आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलेले आहे की महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा इलेक्शन झाला, त्याच्यामध्ये आधी दोन आमचे एमएलसी होते, वजाहत मिर्जा आणि बाकी बाबाजान दुर्रानी, हे दोघांचे कार्यकाल संपलेला होता. खर तर काँग्रेस पार्टीने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दोन तीन मुस्लिमांना तिकिटे देऊन आणि काउन्सिलमध्ये ते आणला पाहिजे होता, परंतु तसं न करता एकही लोकांना त्यांना तिकीट मिळालं. आता शेवटचा जो होप आहे तो लास्ट होप ज्याला आपण मानतो तर तो आहे महाराष्ट्र विधानसभा चुनाव आहे. त्यांच्यामध्ये मुस्लिमांचं मानणं आहे की आमचे लोकसंख्येनुसार 33 म्हणजे 33 एमएलए पाहिजे आणि आमचे असे सीट्स आहेत ज्या ठिकाणी 35% पेक्षा जास्त मुस्लिम्स आहेत, असं जवळजवळ 35-40 सीट्स आहेत. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरलेला आहे आणि लोकांची मतं आहेत, त्यांची जो मानसिकता जो तयार झाली आहे की त्या ठिकाणी इतर लोकांच्या उमेदवारी न देता आमच्या समाजाचे जे चांगले लोक काम करत आहेत, आमच्या समाजातील जे चांगले जे नेते आहेत त्यांना तुम्ही तिकीट द्या. सर आता आपण सांगताय की 288 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात, त्यापैकी 14 जागा रिक्त झालेल्या आहेत, काहींनी राजीनामा दिलाय आणि काहींना बढती मिळून लोकसभेला मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून ते निवडून आलेत. तर 288 पक्षी पैकी तुम्हाला वाटते की 35 मुस्लिमांना 35 उमेदवारी मिळाली पाहिजे मुस्लिमांना, ते कोणत्या निकष सर आपण काढलाय म्हणजे थोडस ते. हा जो निकष आहे तो लोकसंख्येमध्ये त्यांची जो टक्केवारी आहे तोच निकष आहे. म्हणजे जर तुम्ही पुस्तक पाहिली तर त्यामध्ये जे भारताचे सर्व राज्याचे जे विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये काय प्रतिनिधित्व आहे मुस्लिमांचे ते आपण उल्लेख केलेले आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जर तुम्ही पाहिले तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकसंख्येनुसार 33 मुस्लिम आमदार पाहिजे. मग सर मागील काळात मी ऐकतो, मी तर फार आता माझं तो वय फार कमी आहे, मात्र आपण एक जाणकार आहात, माझं मी ऐकलं होतं की जवाहरलाल नेहरू असे काही मोठे जे नेते होते काँग्रेसचे राजकीय आरक्षण दिल्याचं मी ऐकतो की बाबा देणार होते, ते देखील आपण बऱ्याचदा आपल्या भाषणामध्ये सांगतात, ते नक्की काय सर. हे बघा, गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण संविधान निर्माण करण्याची जी प्रक्रिया जेव्हा चालू होती म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन बनविण्याचा जो प्रोसेस जेव्हा चालू होता तर एक सब कमिटी होती मायनॉरिटीज अँड देअर राईट्सची, त्याचे जे अध्यक्ष जे होते फंडामेंटल राईट्स अँड मायनॉरिटीज असं कमिटी होती, त्याचे अध्यक्ष होते सरदार पटेल आणि त्याचे एक सब कमिटी होता मायनॉरिटीज अँड देअर राईट्स. तर जेव्हा तो सब कमिटीने रेकमेंड केले होते की लोकसंख्येनुसार सर्व जे अल्पसंख्यक आहेत त्यांना राजकारणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे इन्क्लुडिंग शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, आणि त्याचा उल्लेख जो ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन होता म्हणजे ड्राफ्ट संविधानचा जो होता बेस हा जो ड्राफ्ट ड्राफ्ट होता ड्राफ्ट होता त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होता, तो आर्टिकल सुद्धा होता म्हणजे कोणत्या आर्टिकलवर मुस्लिमांना किंवा इतर जे अल्पसंख्यक आहेत त्यांना राजकारणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे तो उल्लेख होता त्याचा. म्हणजे जसं तुम्ही आज म्हणताय की एससी एसटींना आज आरक्षण आहे, त्यांना जवळपास सगळ्या मतदारसंघ म्हणजे 288 पैकी त्यांचे एक ठराविक मतदारसंघ त्यांचे निवडले. नो नो नो, पूर्ण राजकारणामध्ये पूर्ण राजकारण लोक मी एक उदाहरण आणि विधानसभा, जसं संसद आहे तसं आपल्याकडे विधानसभा आहे, नंतर विधान परिषद आहे, तसंच आपल्याकडे राज्यसभा आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसे शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब ज्यांना आपण म्हणतो अँड मायनॉरिटी अँड मायनॉरिटी ह्या दोन समाज म्हणजे ह्या दोन कास्ट साठी एक आहे आता, मात्र अल्पसंख्याक समाजाला नाही, तर त्यांना त्यावेळेस असं बनलं होतं असं तुम्ही सांगा. त्याच्यावरच मी चर्चा करतो. तर काय झालं होतं
की जो ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन जेव्हा तयार झाला आणि जो आपला संविधान सभा होता त्याच्यामध्ये आला, तर त्याच्यामध्ये उल्लेख होता की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ऑल मायनॉरिटीजना त्यांच्या लोकसंख्येनुसार राजकारणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ॲबरप्टली जेव्हा संविधान आपण अडॉप्ट केले त्याच्यामधून तो काढण्यात आला आणि फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला राजकारणामध्ये आरक्षण देण्यात आलं आणि बाकी लोकांना ते काढले. तर हे जेव्हा हे झालं आणि त्याच्यावर जेव्हा चर्चा सुरू झाली आणि जेव्हा मायनॉरिटीच्या लोकांनी क्वेश्चन केले, प्रश्न विचारले, त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद किंवा इतर जे नेते होते, डॉक्टर आंबेडकर यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तर प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरूने एक्सेप्ट केले की 10 वर्षानंतर जर संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा राजकारणामध्ये जर अल्पसंख्यक जे मायनॉरिटीज आहेत त्यांचे प्रॉपर संख्या जर दिसली नाही तर आपण हा जो निर्णय आहे त्याच्यावर आपण विचार करू, पुन्हा विचार करू, म्हणजे रिव्ह्यू करण्यात येईल. परंतु सुकांतिका अशी आहे की आज जवळजवळ 70 वर्ष झाला आणि राजकारणामध्ये काय परिस्थिती आहे सर्वांच्या समोर आहे, तरी सुद्धा आज त्या कथनाचा विचार कोणी करत नाही आणि संसदेमध्ये आजपर्यंत काही चर्चा झाली नाही. माझं म्हणणं आहे की जो आश्वासन पंडित जवाहरलाल नेहरूने दिली होती त्या आश्वासनाचं पालन काँग्रेस पार्टीने किंवा इतर जे पक्ष आहेत, आज बीजेपी आहेत, ते संसदेमध्ये सरकार चालवत आहेत, त्यांच्या मेजॉरिटी आहेत, त्यांनी तो आश्वासनाचं पालन केले पाहिजे. आणि जो रिव्ह्यूचं जो आश्वासन देण्यात आला होता त्याचा रिव्ह्यू करण्यात यायला पाहिजे. आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या बरोबर इतर जे मायनॉरिटीज आहेत त्यांच्या राजकारणामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे. सर, आता लवकरच विधानसभा होणार आहे, जवळपास 1-3 महिने राहिले असतील. समजा यामध्ये जर मुस्लिमांना त्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या आरक्षणानुसार किंवा त्यांच्या संख्येनुसार आपण सांगताय ते जर सीट्स मिळाले नाही, त्यावेळेस आपण आपली जी मुवमेंट जी सुरू झाली आहे त्या मुवमेंटच्या माध्यमातून आपण काय करणार आहात? हे बघा, 2-3 गोष्ट आहेत. पहिली गोष्ट आहे जे तुम्ही सांगितलेलं आहे की जे युथ जे आहेत ते राजकारणामध्ये येऊन आणि लोकांची सेवा करण्यासाठी ते तयार आहेत. आणि आजचे जे मुस्लिम युथ आहेत त्यांची जो मानसिकता आहे ते फक्त मुस्लिमांची सेवा न करता इतर जे वंचित घटक आहेत, शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, ओबीसी असतील, गोर गरीब असतील किंवा शेतकरी असतील, सर्वांच्या साठी ते काम करण्यासाठी तयार आहे. परंतु त्यांना राजकारणामध्ये हिस्सेदारी देण्यात येत नाही. दुसरी गोष्ट आहे की आता हा त्यांना जाणीव झालेला आहे, म्हणजे त्यांच्या आता कळलेला आहे की त्यांच्या राजकारणामध्ये फक्त वोटरसाठी वापर होत आहे परंतु त्यांना हिस्सेदारी मिळत नाही. आणि त्यांच्यामध्ये असा एक परसेप्शन आता निर्माण झालेला आहे की आम्हाला आमच्या जनसंख्येनुसार हिस्सेदारी मिळाली पाहिजे. तर हे दोन तीन गोष्टी जर तुम्ही पाहिले तर त्यांच्यामध्ये एक बेचैनी आहे. ते फार थोडस हे आहे, म्हणजे आपण काय बोलतो की डिसऑर्डर आहे त्यांच्या मनामध्ये की नाही आता असा हा जो आहे तो शेवट आहे आणि याच्यानंतर आम्ही हे जो पद्धत आहे सेक्युलर पार्ट्यांची जी पद्धत जे अवलंब केलेले आहे की फक्त त्यांनी वोट द्यावे आणि राजकारणामध्ये हिस्सेदारी मागू नये, तर तो शेवट आलेला आहे त्याच्या. आणि याच्यानंतर मुस्लिम आता स्वतंत्र आहे ते निर्णय घेण्यासाठी. सर, आपण एक मध्ये एका पुस्तकाबद्दल आपण सांगितलं, त्यामधलं महत्वाचं काही पार्ट आहे का ते आपण लोकांना सांगू इच्छितात? म्हणजे इलेक्शनच्या दृष्टीने काय असं आहे का, काय निवडणुकीच्या दृष्टीने सांगू शकतात आपण? हे बघा, 2019 मध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक पुस्तक लिहिली आहे आणि त्या पुस्तकचा जो टायटल आहे ऍब्सेंट इन पॉलिटिक्स अँड पॉवर, पॉलिटिकल एक्सक्लुजन ऑफ इंडियन मुस्लिम्स, म्हणजे राजकारण आणि सत्तामध्ये मुस्लिमांची गैरहाजरी, अनुपस्थिती. याच्यामध्ये प्रामुख्याने मी दाखवलेलं आहे की संसद असो किंवा वेगवेगळे राज्यांचे जे विधानसभा आहेत
त्या ठिकाणी मुस्लिमांची प्रॉपर टक्केवारी नाही आणि लोकसंख्येनुसार संख्या जो आहे तो फार कमी आहे. ह्याचा परिणाम असा आहे की आज जर तुम्ही पाहिले तर संसदेमध्ये 78 मुस्लिम सांसद व्हायला पाहिजे, परंतु फक्त 24 आहेत, म्हणजे 54 कमतरता आहे. याचा जो फॉलआउट आहे म्हणजे त्याचा परिणाम जो आहे, परिणाम असा आहे की मुस्लिमांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, किंवा आरक्षणाचे प्रश्न आहेत, किंवा राजकारणाचे प्रश्न आहेत, किंवा त्यांचे सामाजिक प्रश्न आहेत, किंवा त्यांच्यावर होणारे हल्ले आहेत, अत्याचार आहेत, त्याच्यावर चर्चा होत नाही. आणि आपण जर पाहिले तर पॉलिटिकल इम्पॉवरमेंट इज की टू ऑल इम्पॉवरमेंट. म्हणजे पॉलिटिक्समध्ये जर एका समाज घटकाला, कोणतेही समाज घटक असो, मायनॉरिटीज असो किंवा शेड्यूल कास्ट असो, शेड्यूल ट्राईब असो, किंवा हिंदू समाजाचे ओबीसी असतील, मी तुम्हाला बरेच त्याच्यावर चर्चा केली आहे, त्यांना जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर प्रतिनिधित्व दिले, तुम्हाला टक्केवारी दिली, तर त्या समाजाला इतर काही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे पॉलिटिकल इम्पॉवरमेंट इज की टू ऑल इम्पॉवरमेंट हा पुस्तकामध्ये मी दाखवलेला आहे. आणि फक्त मुस्लिमांच्या दृष्टीने नाही, तर इतर जे घटक आहेत, ओबीसीज आहेत, मुस्लिम्स आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईब आहेत, डॉक्टर आंबेडकरांचे जे स्वप्न होते की आम्हाला सामाजिक राजकारण पाहिजे, आम्हाला मेकॅनिकल पॉलिटिक्स नाही पाहिजे, तर त्या दृष्टीने. आणि आज जर तुम्ही जे परिस्थिती पाहता देशामध्ये की प्रत्येक जे पक्ष आहेत त्यांचा जो एकच प्रिन्सिपल आहे की सामाजिक न्याय लोकांना मिळाला पाहिजे, म्हणजे सोशल जस्टिस त्यांना मिळाला पाहिजे. आणि सोशल जस्टिस देण्यासाठी माझं म्हणणं आहे की प्रथम जो पाऊल आहे, जो फर्स्ट स्टेप आहे, प्रत्येक पक्षाने भारतातील जेवढे जे घटक आहेत त्यांना प्रॉपर रिप्रेझेंटेशन कसं मिळेल ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आता त्याच्यासाठी त्यांनी राजकारणचा फॉर्म्युला त्यांनी हे म्हणजे अवलंब केले पाहिजे, किंवा तिकट जो डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये चांगले टक्केवारी मिळाली पाहिजे, किंवा संसदेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे, म्हणजे काय पद्धत सरकारने अवलंब करावे. परंतु जर हा इन्शुअर झाला तर इतर काही करण्याची आवश्यकता नाही. आणि माझं म्हणणं आहे की भारताचा जो लोकतंत्र आहे तो विश्वमध्ये तो सर्वात मोठा लोकतंत्र आहे. आणि त्याचा जो आत्मा जो आहे तो आहे प्रॉपर रिप्रेझेंटेशन, म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, समानुपातिक प्रतिनिधित्व. जर तुम्ही समानुपातिक प्रतिनिधित्व दिले तरी आपला जो लोकतंत्र आहे आणि संसद जो आहे तो आणखीन मजबूत होणार, आणखीन बळकट होणार, आणि आपला जो देश आहे तो चांगल्या प्रकारे आणि खऱ्या अर्थाने तो सुपर पॉवर होईल. म्हणजे ह्याचा पुस्तक लिहिण्याचा अर्थ नाही की फक्त मुस्लिमांना न्याय मिळायला पाहिजे. माझा अर्थ आहे की प्रत्येक घटक जे अनरिप्रेझेंटेटेड आहेत पार्लियामेंटमध्ये त्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये जो सामाजिक न्यायाचा जो दृष्टिकोन आहे तो खऱ्या अर्थाने अचीव व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. सर, आता सर्वात महत्वाचा एकच प्रश्न राहिलाय की समजा ह्या निवडणुकीत मोलाचा आणि किंवा साखरेचा वाटा मुस्लिम समाजाला मिळाला नाही, तर त्यावेळेस आपली काय भूमिका राहणार आहे सर? हे बघा, माझी जो भूमिका आहे ही आहे की राजकारणाबद्दल मुस्लिमांच्या मध्ये जनजागृती व्हायला पाहिजे. राजकारण आहे काय आहे, नेतृत्व काय आहे, सत्तेत भागीदारी काय आहे त्यांना कळलं पाहिजे, लीडरशिप निर्माण व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी लोकल बॉडी इलेक्शन असो किंवा विधानसभेच्या इलेक्शन असो किंवा लोकसभेच्या इलेक्शन असो, प्रत्येक ठिकाणी त्यांना जर सरकार त्यांना प्रॉपर प्रतिनिधित्व देत नाही किंवा जे पक्ष त्यांचे मते घेतात ते प्रॉपर त्यांना प्रतिनिधित्व देत नाही, तर समाजाने काय केले पाहिजे त्याच्यावर मी समाजामध्ये जनजागृती निर्माण करणार. प्रेशर ग्रुप असो किंवा फिरून त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रश्न असो त्याच्यावर मी तयार आहे. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो निवडणूक आहे, जो शेवटचा निवडणूक आहे, आम्ही पाहतोय जर आम्हाला चांगल्या प्रकारे टक्केवारी जर तिकीटमध्ये मिळाली नाही तर त्याच्यानंतर आम्ही
स्वतंत्र आम्ही भूमिका घेणार आहोत. सर, ह्यामध्ये आपण कोण कोणत्या व्यक्तींना ह्यामध्ये घेतलं पाहिजे असं आपल्याला काही वाटतं का? काही याच्याबद्दल आपण विचार केलाय? हे बघा, राजकारण जो आहे तर कोणत्याही एका घटकाला तो सीमित नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येक घटकाच्या त्याच्यामध्ये समानुपातिक प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. सपोज करा की तुम्हाला काही जनजागृती करायची आहे, तर जनजागृतीसाठी असं नाही की जे राजकारणामध्ये आहे त्यांनीच केले पाहिजे आणि बाकी लोक येऊ नये असं नाही. समाजामध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सोशल वर्कर्स आहेत, काही सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्याच्यानंतर तुमच्यासारखे पत्रकार आहेत, जाणकार आहेत, स्कॉलर्स आहेत, राजकारणामध्ये काम करणारे जे लोक आहेत, आधीचे सिनियर्स जे वरिष्ठ आहेत, आता ये आलेले जे आपले नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, किंवा कॉलेजमध्ये शिकवणारे आमचे प्रोफेसर्स आहेत, हे सगळ्यांना घेऊन आणि काहीतरी आत्मचिंतन व्हायला पाहिजे आणि समाजाने काय भूमिका घ्यावं त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आताच या ठिकाणी स्वतः IPS अब्दुल रहमान साहेब यांनी सर्व गोष्टींवरती आपल्याला उजेड आणि प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे. पुढे मुस्लिम धर्माची काय भूमिका राहणार आहे ते देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची पुस्तक देखील खूप चांगली आत्ताच त्यांची प्रसिद्ध झाली आहे. संपूर्ण देशभरात त्याचा आता प्रचार आणि प्रसार त्यांच्या मार्फत व त्यांच्या काही जवळीक व्यक्तींच्या मार्फत सुरू आहे. ते देखील मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की नक्कीच ते पुस्तक आपण वाचा. त्यामध्ये आपल्याला नक्कीच काही मुस्लिम समाजाची जी आज राजकारणात कमतरता भासतीये आणि भासतीये ती नक्की कोणत्या कारणास्तव भासती आहे ती त्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. आपण इथेच थांबतो. नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपण शेअर करा. धन्यवाद.